मरीन ड्राइव्ह परिसरात नागरिकांनी डिव्हायडरवरून रस्ता ओलांडू नये यासाठी रेलिंग लावल्या जाणार आहेत. तसंच सायकल ट्रॅकही प्रस्तावित करण्यात आला आहे. क्वीन्स नेकलेस सुशोभीकरणासाठी तसंच सुरक्षेच्या दृष्टीनं उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने हे उपाय योजलेत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. क्वीन नेकलेस म्हणजेच मरीन ड्राइव्ह परिसर जो आहे त्याच्या सुशोभीकरणाकरता आणि सुरक्षितेकरता मुंबई उच्च न्यायालयाने एक समिती स्थापन केली होती. या समितीची बैठक झाली असून मरीन ड्राइव्हचा जो क्वीन नेकलेस पट्टा आहे त्याचं कशा पद्धतीने सुशोभीकरण करता येईल किंवा काय सुरक्षितेचे उपाय या ठिकाणी करता येईल याकरता ही बैठक झालेली आहे. मी पाहू शकतो या ठिकाणी की जो या ठिकाणी चबुतरा बांधलेला आहे तो चबुतरा क्रॉस करून या ठिकाणी मुलं जी आहेत ती कॉलेजच्या तरुण तरुणी जे आहेत ते अशा पद्धतीनं खाली जातात आणि त्या ठिकाणी भरती आली तर या ठिकाणी अपघात घडतो. या संपूर्ण प्रकारापासून या तरुणांना किंवा इथे येणाऱ्या लोकांना मज्जाव कसा करता येईल आणि या संपूर्ण क्वीन नेकलेसचं किंवा इकडचं आकर्षण जे आहे त्याचं लोकांना पूर्ण उपभोग कसा घेता येईल या संदर्भात देखील बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे. त्याच पद्धतीने जे डिव्हायडर आहेत रस्त्यांच्या मधले या डिव्हायडरवरून वारंवार जे नागरिक आहेत ते क्रॉसिंग करतात आणि त्यामुळे अनेक अपघात घडतात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. या घटना रोखण्याकरता या डिव्हायडरवरती रेलिंग लावण्याचा प्रस्ताव समोर ठेवण्यात आलेला आहे. तीन जे आहेत मेंबर्स आहेत या समितीचे जे मुंबई उच्च न्यायालयाने या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी नियुक्त केलेलं आहे. आणि हा जो रोड आहे या रोडचा म्हणजे जो मुख्य डांबरी रस्ता आहे तो आणि हा जो ब्लॉक्सचा जो या ठिकाणी मरीन ड्राइव्हवर फिरण्याकरता रस्ता केलेला आहे दोन्ही बाजूला त्या ठिकाणी सायकल करता ट्रॅक बनवण्याचा प्रस्ताव देखील आलेला आहे. म्हणजे विशेष करून रविवारी या ठिकाणी सायकल करता एक विशेष ट्रॅक बनवला जाईल आणि BMCने अनेक ज्या NGO आहेत त्यांच्यासमोर प्रस्ताव देखील ठेवलेला आहे. जगभरात या क्वीन नेकलेसचं नाव आहे त्यामुळे हा संपूर्ण भाग सुरक्षित कसा राहावा याचं सौंदर्य कसं वाढवलं जावं याकरता मुंबई उच्च न्यायालयाने जी समिती स्थापन केलेली आहे ते वारंवार आता बैठक घेत आहे. पुढे जनस अमित गिरीसह अजित मांढरे झी मीडिया मुंबई.